नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशांत घुगे तुमचं महाराष्ट्र आय एस अकॅडमीत स्वागत करतो हा व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश कालचा महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आला त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो जे मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं की नेमकं या जी आरचा आपल्या परीक्षांवर काय परिणाम होईल कसा परिणाम होईल परीक्षा होतील की नाही होतील नवीन भरती होणार की नाही होणार मागच्या ज्या परीक्षा झाल्या त्याचं काय होणार तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहे त्याच्या अगोदर त्या विषयाकडे वळण्या अगोदर की आमच्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा कारण आम्ही दररोज नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे तसंच ज्या काही शासनाचे निर्णय असतील किंवा इतर ज्या काही तत्सम आपल्या परीक्षेसंदर्भात ज्या काही बाबी असतील त्या संबंधी आम्ही मारंवार त्याचं आम्ही विश्लेषण करणार आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा लाभ व्हावा यासाठी आमच्या या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो हाच तो जी, जी आर आहे ज्या जी आरमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं किंवा संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे जे काल मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार हा जी आर प्रसारित करण्यात आला आणि जसा हा जी आर प्रसारित झाला तसंच सर्व विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा पेपरमध्ये किंवा इथे टेलिग्राम ते, ते, चॅनलवर किंवा इतर बऱ्याच ठिकाणी हा ग्रुप हा जी आर वाऱ्यासारखा पसरला आणि त्यातून अनेक संभ्रम निर्माण झाले परंतु तुम्हीही काही त्या संभ्रमात का राहण्याची आवश्यकता नाही कारण तुमचे ज्या काही अडचणी असतील ज्या काही डाऊट असतील या जी आरबद्दलच्या बद्दलच्या मी तुम्हाला पूर्ण समजावून सांगण्याचा माझ्या परीनं प्रयत्न करतो ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर हा जी आर तुम्हाला माहीत आहे सर्वांनाच काबर आलेला आहे की आता आपण एका एका अभूतपूर्व अशा संकटात आपण सापडलेला आहोत जे मागच्या दोन तीन महिन्यापासून कोरोनामुळे आपल्या बऱ्याचशा प्रशासनामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये राजकारणामध्ये बरेचसे मूलभूत बदल झालेले आहेत किंवा बदल घडत आहेत किंवा बऱ्याच समस्या त्यातून निर्माण झालेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा झाला की त्या सर्व लॉकडाऊनमुळे करोनामुळे किंवा जे काही टाळेबंदी म्हणा किंवा लॉकडाऊन म्हणा काय असेल ते तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या मा, मा, किंवा देशाच्या किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले आणि आपण महाराष्ट्रापुरतं बोललो बोलायच झालं तर त्याचा प्रचंड आर्थिक ताण आपण सहन करत आहे आणि ह्या आर्थिक ताणाची समस्या किंवा ह्या आर्थिक जे संकट आहे त्याच्यावर उपाययोजना काय करता येतील कसं करावं लागेल त्यासाठी ही मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि त्यात त्यांनी काही निर्णय घेतले ते असे बरेचसे निर्णय आहेत परंतु आपण स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी असल्यामुळे इतर जी आर काय होते काय नाही आपल्याला त्याच्याशी आपल्याला काही विशेष काही आपला संबंध नाही ठीक आहे तर आपल्या या जी आर मध्ये आपल्या स्पर्धा परीक्षा संबंधी किंवा पदभरती संबंधी काही बाबी आहेत तर त्या बाबीकडे आपण वळूया इतर जी आर कडे आपण काही चर्चा करणार नाही कारण आपल्याला तेवढा वेळही नाही आणि ते आपल्या विशेष काही कामाचा सुद्धा नाही तर आपण डायरेक्ट जे आपल्या कामाचे जे काही दोन तीन मुद्दे आहेत आपण तिथे वळूया तर या जी आर मधली एक चौदा क्रमांकाची बाब आपल्याशी डायरेक्टली संबंधित आहे तर ती आपण पहिले वाचू काय तर ती तर या जी आर नुसार त्यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये बरोबर इथं तुम्ही ते शब्द लक्षात घ्या तर ते शब्द काय आहेत नवीन पद भरती करू नये म्हणजे याचा अर्थ असाही होऊ शकतो की आतापर्यंत ज्या काही ऍड वगैरे आलेल्या आहेत ज्यांच्या अधिसूचना निघालेल्या आहेत तर त्याच्यावर याचा कदाचित परिणाम होणार नाही आणि आतापर्यंत ज्या काही ऍड आलेला नाहीत त्याच्यावर परिणाम मात्र निश्चित होईल परंतु एक लक्षात घ्या आपली राज्यसेवेची परीक्षा पाच एप्रिलला प्रस्तावित होती आणि गट ब पूर्वपरीक्षा तीन मे ला प्रस्तावित होती त्याची सर्व पूर्वतयारी झाली होती त्याचे फॉर्म सुद्धा भरून झाले त्याच्या सर्व ज्या काही बाबी आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत तर कदाचित या घटकावर किंवा या चौदा नंबरच्या अटीचा आपल्या परीक्षेवर परिणाम होणार नाही आपण असं गृहित धरू तिकडे थी काहीही होऊ द्या परंतु आपण काय गृहित धरायचं आपण असं गृहित धरायचं की आपली परीक्षा होणार आहे आपण असं गृहित का धरायचं तर यासाठी गृहित धरायचं की आपण बऱ्याच जणांना असं वाटू शकते आता तर परीक्षाच नाही मग मी अभ्यास कसा करू म्हणा तुम्ही या भ्रमात राहू नका परीक्षा होऊ पण शकते कारण तिथं त्यांनी शब्द प्रयोग काय आहे नवीन करू नये आणि जर का तुम्ही याच्या नादी लागून जर का अभ्यास बंद केला तर त्याचं भविष्यात तुम्हाला खूप मोठं तुम्हाला काय त्याचं भरपाई करून द्यावं लागेल कारण इतर असे बरेच जण आहेत की ज्यांचा अभ्यास अजूनही सुरू आहे त्यांनी अभ्यास अजूनही बंद केलेला नाही त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत राहण्याचा हा काळ नाही उलट हा शांततेचा काळ आहे किंबहुना तुम्हाला कुठं बाहेर जायलाही पर्याय नाही कोणी यायला पर्याय नाही कोणाला भेटायला चान्स नाही कोणी तुम्हाला भेटायला गा यायचा चान्स नाही त्यामुळे या कालखंडाचा उपयोग तुम्ही काहीतरी एक नवीन तुमच्यामध्ये बदल करून घेण्यास किंवा आपल्या अभ्यासामध्ये काही नाविन्यपूर्ण बदल करून घेण्यास तुम्ही या कालाचा उपयोग करून हे आवश्यक आहे बरेच विद्यार्थी बरेच जण आता ते अमेझॉनवरच्या वेबसिरीज असतील नेटफ्लिक्सवरच्या असतील किंवा अजून काही इंटरनेटवर जे काही साहित्य आहे तर ते विनाकारण आपण बघून आपला वेळ त्यामध्ये व्यर्थ वाया घालवायचा नाही आता हा काळ आहे आपण त्याचा आपल्या चांगल्या व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणा की पुढच्या अभ्यासासाठी आपण त्याचा चांगला वापर करू शकतो तर माझी सर्वांना एक विनंती आहे तुम्हाला सर्वांना प्रार्थना आहे की आता अशा कोणत्याही इतर वेळखाऊ बाबीमध्ये तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे या कालखंडाचा उपयोग तुम्ही तुमच्या चांगल्यासाठी करून घ्या आणि आयोगानं अजून नोटिफिकेशन जारी केलेलं नाही की परीक्षा आपण घेणार की नाही घेणार तर त्यामुळे आणि कदाचित उद्या परवा एक दोन दिवसात ह्याच्याबद्दल ज्या चौदा नंबरची आपली अट आहे परीक्षेबद्दलची तर त्यामध्ये काही सुधारणा होऊ शकते किंवा अजून अजून त्यामध्ये क्लॅरिटी आणून ते तुम्हाला नवीन सूचना देतील किंवा अजून असंही सांगू शकतील की ज्या ॲड आतापर्यंत आल्या त्या परीक्षा होतील नवीन ॲड मात्र येणार नाही ना कारण ती चौदा नंबरची आठच थोडी टाकणारी आहे की सं होणार की नाही होणार तर ता त्यामुळे आपण नेमका त्याचा अर्थ कसा घ्यायचा तर आपण त्याचा अर्थ आपल्या चांगल्यासाठी करून घ्यायचा आपण असं गृहित धरायचं की हे कोरोना संकट दूर झाल्यावर आपली परीक्षा होणारच आहे आणि हे पण लक्षात ठेवा हे जे संकट आहे ते काही कायमस्वरूपी राहणार आपले संकट आहे हे संकट तात्पुरत्या स्वरूपाचं आहे निश्चितच ते मोठं भयानक संकट आहे परंतु आपण त्याचा उपयोग आपल्या चांगल्यासाठी करून घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही तुमचा तुम्ही तुम्ही कृपया करून अभ्यास सोडू नका कोणाच्याही तुम्ही भूल थापाला बळी पडू नका की परीक्षा होणार की नाही होणार म्हणजे खुद्द आयोग काय असेल त्यांचं म्हणणं काय एका नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला ते कळवेल परंतु आता माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा कोणत्याही तुम्ही नैराश्याने ग्रस्त होऊ नका बऱ्याच जणांना वाटते मी होईल वगैरे वगैरे तर त्या संदर्भात अगोदरच चर्चा झालेली आहे की एक एक वर्ष वाढू पण शकते तर कृपया तुम्ही सुद्धा काही नैराश्य राहू नका नैराश्यात राहू नका आणि जे नवीन आहेत किंवा जे मागच्या एक दोन तीन वर्षापासून तयारी करणारे आहेत किंवा जे करणार सुरू करणार नवीन तर त्यांच्यासाठी पण सूचना आहे की अभ्यास आपला चांगला सुरू ठेवा उलट असा काळ तुम्हाला परत वापस मिळणार नाही एवढ्या शांततेचा त्यामुळे त्याचं निश्चित हा कालखंड तुम्ही लावा आणि अभ्यास चालू ठेवा परीक्षा होईलच नाही या वर्ष झाली तर पुढच्या वर्षी होईल आणि केलेला अभ्यास तुमचा वाया जाणार नाही मात्र गेलेला वेळ जो आहे तो तुम्ही गमावला तर त्याचे तुम्हाला भविष्यात निश्चित परिणाम भोगावे लागतील त्यामुळे माझ ऐका आणि तुमचा अभ्यास ज्याप्रमाणे सुरू होता त्याचप्रमाणे तुमचा अभ्यास सुरू ठेवा ठीक आहे आणि अजून तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकाल किंबहुना तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अगोदरच सांगितल्याप्रमाणे तुमचा अभ्यास तसाच चालू ठेवा आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद